नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मागच्या भागात आपण प्रियबाई हा पाठ अभ्यासला, त्यावरील काही प्रश्नोत्तरही आपण अभ्यासली. आज आपण उर्वरित प्रश्नांची उत्तरे अभ्यासूया. मागच्या भागात आपण प्रश्न पहिला व प्रश्न दुसरा यातील उपप्रश्न अभ्यासली. आज आपण प्रश्न तिसरा अभ्यासणार आहोत. प्रश्न तिसरा आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचे आहे. तरी देखील नमुना म्हणून मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहून दाखवित आहे. त्यातला अ आहे, तुम्ही TV वरचे कोणकोणते कार्यक्रम बघतात? आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना लिहायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता गाण्याची आवड असेल तर ते विद्यार्थी कसे लिहितील? आम्ही TV वरील सारे गमप किंवा इंडियन आयडॉल्स यासारखे कार्यक्रम म्हणजे रियालिटी शो पाहतो. ज्या विद्यार्थ्यांना नृत्याची आवड असेल तर ते लिहितील की आम्ही डान्स इंडिया डान्स, नच बलिये यासारखे कार्यक्रम पाहत असतो. तर काही विद्यार्थ्यांना विनोद करायला आवडते, मिमिक्री करायला आवडते, तर ते विद्यार्थी लिहितील चला हवा येऊ द्या, कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारखे कार्यक्रम ते पाहत असतील. तर काही विद्यार्थ्यांना डिस्कवरी चॅनेल्स आवडत असेल, जिओग्राफिकल चॅनेल्स आवडत असतील, त्यावरील ते कार्यक्रम पाहत असतील, तर त्याविषयी त्यांनी लिहायचे आहे. ज्यांना कार्टून फिल्म्स बघायला आवडते तर त्या विद्यार्थ्यांनी त्याविषयी लिहायचे आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं ते तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार आपापल्या कार्यक्रमाचे नाव लिहायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, TV वरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात, का आवडतात? आता ह्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. नमुना म्हणून मी लिहून दाखवते. TV वरील मला विनोदी कार्यक्रम बघायला आवडत असतात. त्यात चला हवा येऊ द्या, तारक मेहता का उलटा चष्मा यासारखे कार्यक्रम पाहत असतो. कारण कार्यक्रम पाहताना आपण हसतो आणि सारे ताणतणाव दूर होऊन मन प्रसन्न व आनंदी होऊन जात असते. सारे गमप व इंडियन आयडॉल्स यासारखे कार्यक्रम पाहायला आवडते. कारण गायकाने कसा सूर लावला, कोणत्या पट्टीत गायला, शब्दफेक कशी होती या सर्व बाबी परीक्षकांच्या टीकाटिप्पणीतून आपल्याला समजत जातात आणि आपल्याला गाणं कसं गावं हे कळत जातं. छत्रपती संभाजीराजे, स्वामिनी यांसारख्या ऐतिहासिक मालिका पाहताना इतिहासाची गोडी लागत असते, म्हणून तेही कार्यक्रम पाहत असतो. तर या पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतात. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात, त्यामागील कारणे सांगा. आता तुमच्या घरात जर आजी आजोबा असतील तर तुम्ही लिहिणार, आमच्या घरात आजी आजोबा रामायण महाभारतासारख्या मालिका पाहत असतात, तसेच तारक मेहता का उलटा चष्माही पाहतात. तर त्यामागचं कारण काय लिहिणार? कारण आजी आजोबांनी रामायण महाभारत हे दोन ग्रंथ व त्यातील गोष्टी ऐकल्या असल्यामुळे त्यांना ते पाहणे जास्त आवडते. बाबांना न्यूज चॅनेल्स व डिस्कवरी चॅनेल्सवरील कार्यक्रम बघायला आवडत असते, कारण त्यामुळे जगभरातील विविध गोष्टींची माहिती कळत असते. आईला कुटुंबातील सर्वांबरोबर कार्यक्रम बघायला आवडत असते, त्यामुळे ती तारक मेहता का उलटा चष्मा, चला हवा येऊ द्या यासारखे कार्यक्रम पाहत असते. मोठा भाऊ असेल घरात तर त्याविषयी तुम्ही लिहू शकता. मोठ्या भावाला चित्रपट पाहायला आवडत असते, किंवा मोठी बहीण असेल तिलाही चित्रपट पाहायला आवडत असेल तर त्याविषयी तुम्ही लिहू शकता. लहान भाऊ असेल किंवा लहान बहीण असेल तर ती कार्टून फिल्म्स बघत असतील तर त्याविषयी तुम्ही लिहू शकतात. म्हणजे तुम्ही या पद्धतीने उत्तर तुमच्या शब्दात लिहायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरतात? आता आपण दूर असणाऱ्या नातलगांना किंवा मित्रमैत्रिणींना कशा पद्धतीने आपले विचार, भावना व मत कळवित असतो तर त्याविषयी तुम्ही लिहायचं आहे. मग कोणकोणती साधनं वापरतात बरं सांगा विद्यार्थी मित्रांनो. पत्राद्वारे तुम्ही संपर्क साधू शकतात, पत्राद्वारे तुम्ही तुमचं मत कळवू शकतात, टेलिफोनवर बोलून तुम्ही तुमचं मत, भावना व्यक्त करू शकतात,
टेलिफोनचीच जागा आता मोबाईलने घेतलेली आहे. मोबाईलद्वारेही तुम्ही तुमचं मत कळवू शकता. पत्र, टेलिफोन, मोबाईल याचप्रमाणे ईमेलद्वाराही तुम्ही संपर्क साधू शकतात. ईमेलद्वाराही तुम्ही तुमचं मत, भावना कळवू शकतात. उत्तरं लक्षात आली मग कशा पद्धतीने लिहायची आहे? आपल्या स्वतःच्या भाषेतच उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐकून घेतलीत, म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगायलाच हवी की नाही? चला मग आज आपण एक गोष्ट ऐकूया. विद्यार्थी मित्रांनो, आजची गोष्ट आहे सुधामूर्ती यांच्या वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातली. गोष्टीचं नाव आहे जेव्हा ताळेबंद जुळणार नाही. सुधामूर्ती यांचे वडील हे डॉक्टर होते आणि ते विद्यार्थ्यांना शिकवताना नेहमीच गोष्ट सांगत असत. मग त्यातलीच ही गोष्ट बघा. एकदा काय झाले की ऑपरेशन थिएटर, तुम्हाला माहितीच आहे ऑपरेशन थिएटरमध्ये जी नर्स असते त्या नर्सला खूप सन्मानाने वागवलं जात असतं. म्हणजे डॉक्टर, सर्जन सगळेच तिच्याशी सन्मानाने वागत असतात. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये या नर्सचं काम असतं की सर्जन्सला, म्हणजे डॉक्टर्सला जी साधनं लागत असतात ती साधनं सगळी वेळेवर हातात, त्यांच्या हातात द्यायची असतात. कोणतंही ऑपरेशन सुरू करण्याआधी थिएटर नर्स ट्रेमधील बोळे मोजून ठेवत असते आणि त्या बोळ्यांना काय म्हणतात? मॉप म्हणतात. मॉप म्हणजे स्टरलायझरमध्ये शुद्ध केलेले कापडी गड्यांचे बोळे. ऑपरेशन संपल्यानंतर वापरलेले आणि न वापरलेले बोळे परत एकदा मोजण्यात येत असतात. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वीची बोळ्यांची संख्या आणि ही संख्या एकच असावी लागते. चुकून ऑपरेशनच्या वेळी रोग्याच्या शरीरात एखादा बोळा विसरण्याची चूक घडू नये म्हणून ही खबरदारी घेणे आवश्यक असतं. आणि मग आताही अशाच पद्धतीने एक ऑपरेशन चालू असतं आणि तिथे सर्जन टाके घालून रुग्णाची जखम शिवून टाकणार असतात. त्यांनी सवयीने सिस्टरला विचारले, सिस्टर बोळे मोजलेत ना, ताळेबंद जुळला ना? तेव्हा सिस्टर म्हणते, नाही सर, एक बोळा सापडत नाही आहे. आणि मग ते इकडे तिकडे शोधतात परंतु बोळा काही सापडत नाही. आणि मग ती सिस्टर चांगलीच काळजीत पडते. बोळ्यांच्या संख्येचा ताळेबंद जुळल्याशिवाय ती सर्जनला रुग्णाचं पोट पण शिवू देणार नसते, कारण त्याशिवाय तिला ते तसं करणं शक्य नसतं. आणि म्हणून ती इकडे तिकडे शोधते परंतु बोळा काही सापडत नाही. आणि ते सर्जन फार अस्वस्थ होतात, म्हणजे डॉक्टर, आणि ते म्हणतात की जाऊ द्या, आता तरी वेळ घालू नका, मला जखम शिवण्यासाठी सुई आणि कॅटगट द्या बरं. पण त्या नर्सला ते पटत नाही. ती ठाम स्वरात सांगते की सर, जोपर्यंत ताळेबंद जुळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सुई आणि कॅटगट देणार नाही. आणि आता सर्जन मात्र संतापले. मग ते म्हणाले की मी तुला तुझ्या नोकरीवरून काढून टाकेल. पण तरीही ती काय असते? आपल्या मतावर ठाम असते. ती म्हणते, जोपर्यंत मला बोळा सापडत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सुई आणि कॅटगट देऊ शकत नाही. टेबलवर तर रुग्ण पडलेला आहे. शेवटी खूप शोधाशोध केल्यावर एकदाचा तो कापडी बोळा सापडतो आणि तितक्यात सिस्टर सुई आणि कॅटगट डॉक्टरांच्या हातात देते. डॉक्टर रुग्णाची जखम शिवतात आणि त्यानंतर बाहेर येतात. आणि बाहेर आल्यानंतर ते सिस्टरला बोलवतात आणि मग तिला म्हणतात की मला माफ कर, मी तुझ्यावर उगीच दबाव आणला होता नोकरी सोडण्यासाठी, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर दे की मी तुला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली तरीसुद्धा तू विचलित न होता मला सुई आणि कॅटगट दिला नाही, तू तुझ्या मतावर ठाम राहिली, तर यामागचं कारण सांग. तेव्हा ती म्हटली की आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत बोळ्यांच्या संख्येचा ताळेबंद जुळत नाही तोपर्यंत सर्जनच्या हातात जखम शिवण्यासाठी सुई आणि कॅटगट द्यायचा नाही. कोणतेही अनुभवी शिक्षक आपल्याला काहीतरी सांगतात तेव्हा त्या पाठीमागे तसंच काहीतरी सबळ कारण असतं. मी फक्त माझ्या शिक्षकांच्या शिकवणीचं पालन केलं. आणि सिस्टरचं ते उत्तर ऐकून सर्जनला खूप आनंद झाला. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की आपले शिक्षक सांगतात त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं आणि ते तुम्ही जर स्मरणात ठेवलं तर तुमचं आयुष्य नक्कीच उजळून निघेल.